नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सदाभाऊंनी राजू शेट्टींवर केलेल्या टीकेची बातमी आहे. सदाभाऊंनी राजू शेट्टींवरती टीका केलेली आहे आणि टीका करत त्यांनी चांगलं तोंडसुख घेतलेलं आहे. राजू शेट्टींचा त्यांनी काजू शेट्टी असा उल्लेख केला आहे. तसंच राजू शेट्टी हा भंपक माणूस आहे असं देखील सदाभाऊ खोत म्हणालेले आहेत. त्यामुळे सदाभाऊंची राजू शेट्टींवर टीका करताना चांगलीच जीभ घसरल्याचं बघायला मिळतंय. त्यांनी टीका करताना चांगलं तोंडसुख घेतलेलं आहे आणि दोन विधानं केलेली आहेत. राजू शेट्टींचा त्यांनी काजू शेट्टी असा उल्लेख केलाय. ते नेमकं काय म्हणाले बघूयात. राजू शेट्टी हा आता काजू शेट्टी झालेला आहे आणि मी तर म्हणेल की हा भंपक माणूस आहे आणि हा भरमिष्ठ झालेला आहे. आणि भरमिष्ठ झालेले भंपक माणसं प्रत्येक गावामध्ये ते जसं देवाला वळू रेडं सोडलेल्या स्थिती तसा हा वळू रेडा आहे. त्याला आता शेतकऱ्यानं सोडून दिलेला आहे आणि तो आता कोणत्याही पिकात दिसेल तिथं हा खऱ्या अर्थानं आता तोंड घालायला लागलेला आहे. कारण सदाभाऊ खोत दोन वेळा खासदार करायला ह्या वळू रेड्याबरोबर होता. तवा मात्र सदाभाऊचा गजर दोन्ही हातानं हो वाजवत होता, तवा ह्याला चालत होता. परंतु सत्ता मिळाली नाही, केंद्रामध्ये मंत्रीपद मिळालं नाही, आपल्या सहकाऱ्याला मंत्रीपद मिळालं, लगेच ह्या माणसाच्या पोटामध्ये वाईचा गोळा उठला. आता आंदोलन करायचं कशासाठी? अरे तुम्ही सरकारमध्ये आहे, तुम्ही त्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे, द्या ना शेतकऱ्याला न्याय मिळवून. कशाला आंदोलन करायचं तुम्ही या ठिकाणी नाटक करत आहेत. आणि ते ज्या पद्धतीनं माझ्यावर आरोप करत आहेत, अरे तुझ्याकडे पुरावा असलं तर घे बाबा. या देशामध्ये न्यायव्यवस्था आहे, न्यायव्यवस्थेमध्ये जावा, त्या ठिकाणी ते पुरावा सादर करा. सदाभाऊनं काही तुझ्यासारख्या 300-400 एकर जमिनी घेऊन ठेवलेली नाही. त्या जवळच्या सहकाऱ्यांना पेट्रोल पंप वेगवेगळ्या संस्था काढून शासनाला आंदोलनाची भीती दाखवून पैसे नाहीत काढलेले सरकारमधनं. कारण बोलायला गेलं तर भरपूर आहे. त्यामुळं मला वाटतं की राजू शेट्टींनी त्यांचं काम आता करावं. पण त्यांचं असं झालं आहे की मोंगलांच्या सैन्याला जसा धनाजी संताजी दिसत होता तसं त्यांना फक्त बघल तिकडं सदाभाऊ दिसतोय. चांगली गोष्ट आहे, निदान सदाभाऊ खोत होता म्हणून तुम्ही खासदार होता आणि तुमची ही जी मस्ती होती ही मस्ती हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं उतरलेली आहे आणि म्हणून तुम्हाला घरात बसवलं आहे. कशाला खोटं बोलायचं? केंद्रानं दूध भुकटी आयात केली. मी राजू शेट्टींना आव्हान देतो, अरे 1 किलो जरी दूध भुकटी आली असेल तर मी राजकारणातनं संन्यास घ्यायला तयार आहे. आत्ता कोरोनाच्या काळामध्ये सरकारनं कुणालाही परवाना दिला नाही, लायसन्स दिलं नाही, दूध भुकटीच आली नाही. परंतु नुसता कांगवा करत सुटायचं. कारण मी राजू शेट्टीच्या शाळेतला आहे, मला माहीत आहे तिथं गोबल्स नीतीचंच धडं शिकवलं जातात आणि त्याचा मी प्राध्यापक होतो, त्या शाळेचा मुख्याध्यापक होतो. त्यामुळं राजू शेट्टींनी आता आपल्याला भीक मागून आमदारकी मिळते का बघावं, आपलं पुनर्वसन होतं का बघावं, जगण्याचं साधन बघत राहावं. आता बाकी भानगडीत काही पडू नये. आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्या सोबत आहेत. आसिफ, एकूणच सदाभाऊंची ही भाषा आपण पाहिली, टीका करताना वेगळी भाषा त्यांनी राजू शेट्टींसाठी वापरलेली आहे, तर राजू शेट्टींकडून या संदर्भात काही प्रतिक्रिया आली का? स्वती, एकूणच आज माहितीकडनं आंदोलन दूध दरवाढी संदर्भात आंदोलन चालू केलेलं आहे. दिवसभरात सकाळपासून आंदोलन आलं आहे. या संदर्भात राजू शेट्टींनी इचलकरंजीमध्ये टीका करताना म्हणलेलं की हे कोंबडी चोरांचं आंदोलन आहे. यावरूनच सदाभाऊ खोत यांनी आपल्या भाषेच्या शैलीमध्ये एकूणच राजू शेट्टीवर घर जोरदार टीका केलेली आहे. या अगोदरपासूनच सदाभाऊ ह्या एक वेगळ्या गावंढळ भाषेत किंवा शेतकरी भाषेत या चर्चित प्रसिद्ध आहेत आणि त्याच पद्धतीने आज त्यांनी राजू शेट्टीवर आपलं तोंडसुख घेतलेलं आहे स्वाती. अगदी असिफ, आणि त्या ठिकाणाहून अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत जा. मात्र अशा पद्धतीची टीका करताना अशी भाषा वापरणं हे कितपत योग्य आहे, लोकप्रतिनिधींकडून वारंवार असं होताना दिसतंय. त्यामुळे आता सदाभाऊंनी केलेल्या या टीकेला राजू शेट्टींची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
यानंतर बघूयात पुढची बातमी. आज आपण पाहतोय दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजपचं राज्यव्यापी आंदोलन आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती महायुतीकडून राज्यव्यापी दूध दरवाढ आंदोलन सुरू असून मुंबई पुणे नाशिक मधली ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी भाजपच्या वतीनं हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. मुंबईच्या गोरेगावमधील महानंदा डेअरीच्या मुख्य गेटवरती पोलिसांचा या पार्श्वभूमीवरती मोठा बंदोबस्त लावण्यात आलाय. पुण्यातील वडगाव शेरीत माजी आमदार जगदीश मुळीक यांनी दुधापासून खवा बनवत आंदोलन करण्यात केलेला आहे. तर नाशिकमध्येही दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजप आणि मित्र पक्षांनी रास्ता रोको केला. रास्ता रोकोमुळे धुळे मुंबई महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं. बारामतीतही गोरगरिबांना दुधाचं वाटप करण्यात आलं आणि राहिलेलं दूध हे रस्त्यावर ओतून देऊन हे आंदोलन करण्यात आले. तर वाशिम आणि जुन्नरमध्येही यावेळी अभिषेक घालत दूध आंदोलन करण्यात आलंय. गोरेगावमधील महानंदा डेअरीच्या मुख्य गेटवरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. ही दृश्य आहेत गोरेगावच्या महानंदा डेअरीच्या मुख्य गेटवरची. मुंबई पोलिसांबरोबरच महानंदा डेअरीच्या सुरक्षा रक्षकांची फौजही इथे तैनात करण्यात आली आहे. कारण भाजपचं 12 वाजता दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती हा बंदोबस्त आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये किंवा हे आंदोलन आक्रमक होऊ नये यासाठी पोलिसांनी अधिकची खबरदारी घेतलेली आहे. तसंच दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुंबई भाजपचे गोरेगावमध्ये सध्या हे आंदोलन सुरू आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली गाईच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावं, दूध भुकटी निर्यातीसाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान करावं आणि दूध खरेदीचा दर हा 30 रुपये करावा, या मागण्यांसाठी आज हे राज्यव्यापी भाजपचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे. तिकडे औरंगाबादमध्येही भाजपकडून दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आलंय. यावेळी भाजपच्या वतीनं पवारांच्या प्रतिमेला या ठिकाणी दुधाचा अभिषेक घालण्यात आला. भाजप आमदार अतुल सावेंच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद जालना महामार्गावरती हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. कोरोनामध्ये दूध हा एकमेव व्यवसाय होता ज्याच्या जे रोज सगळ्यांना लागते आणि तो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता, पण 4 महिन्यात शेतकऱ्यांचे कोणीही काळजी घेतली नाही, या सरकारने टोटली लक्ष दिलेलं नाही. प्राथमिक स्वरूप म्हणून आम्ही हे आंदोलन केलं, नाही तर हे आंदोलन अजून तीव्र करण्याची आमची नक्कीच तयारी आहे, एवढंच आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला सांगू. तर या आंदोलनावरती पुतना मावशीच्या प्रेमाचं आंदोलन नको असं म्हणत राजू शेट्टींनी महायुतीला टोला लगावलाय. केंद्रानं मागण्या मान्य करण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी यावेळी मांडलंय. 4 दिवसांमध्ये दुधाचा प्रश्न न सुटल्यास आणखीन तीव्र आंदोलन करू असा इशाराही राजू शेट्टींनी दिलाय. तर भाजपच्या काळात दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे, त्यामुळे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार नसल्याचा टोला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावलाय. देशात दूध भुकटी पडून असताना केंद्र सरकारनं न्यूझीलंडकडून दूध भुकटी आणण्याचा निर्णय का घेतला असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीला आंदोलन, दुधाचं आंदोलन करण्याचा काही अधिकार नाही. यांच्या काळामध्ये मागील 5 वर्षांमध्ये दूध उत्पादकांचे हालत झाले, त्यांची अर्थव्यवस्था अडचणीत गेली. आता सुद्धा केंद्र सरकारने दुधाची भुकटी न्यूझीलंड मधून आयात करण्याचा जो निर्णय घेतला याची बातमी आलेली आहे. परिणामतः जी भुकटी तयार होती तिचे भाव कोसळले आणि दुधाचा जो खप होता दुधा पावडर तयार करण्याकरता तो कमी झाला आणि दूध ज्यादा झालं. आणि आता एक महत्वाची